काम करत असताना कुठल्याही पदाची अपेक्षा न करता या ठिकाणी गेले अनेक वर्ष काम करत असताना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं। हे राज्य आपलं आहे, सर्वसामान्यांचं राज्य आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारं राज्य आहे। त्यामुळे नक्की आपले जे काही विषय प्रलंबित आहेत ते देखील सोडवण्याचा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केला जाईल। जय भवानी, जय शिवाजी। अच्छा, सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित परमपूज्य स्वामी जितेंद्रनाथ महाराज, श्रीनाथ पीठाधीश्वर, श्रीनाथ पीठ, देवनाथ मठ, अंजनगाव, सुरजी यांची आदरणीय उपस्थिती लाभलेली आहे। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। या कार्यक्रमाचे आयोजक श्रीमंत राजे डॉक्टर मुदोजी भोसले, श्रीमंत राजे संग्राम सिंग भोसले, श्रीयुत श्रीकांत शिंदे, व्यासपीठावरील सर्व उपस्थित सन्माननीय मान्यवर शिरीष राजेश शिर्के, नरेंद्र मोहिते, दिलीप धंद्रे, दीपक देशमुख आणि बऱ्याच वेळापासून या सभागृहामध्ये उपस्थित समस्त मराठा समाज बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी आपल्याला खूप खूप मनापासून धन्यवाद देतो, आपले आभारही मानतो। कारण आपण मला या कार्यक्रमाला बोलावलं आणि माझा सन्मान केलात। मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक सन्मान सोहळे सत्कार सोहळे झाले, परंतु आजचा हा सत्कार सोहळा माझ्यासाठी फार मोठा आनंदाचा आणि अभिमानाचा। आणि म्हणून मुदोजी राजे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून अभिनंदनही करतो, त्यांना धन्यवादही देतो। छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतींना मनापासून वंदन करतो। त्यांच्या प्रेरणेतून आपण सगळेच जण आम्ही सगळे काम करतो आहोत। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श त्यांचा आशीर्वादही आहे। आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की गेले अनेक वर्ष या महाराष्ट्रामध्ये अगदी ठाण्यामध्ये आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून, त्यांच्या आशीर्वादातून, त्यांच्या विचाराने प्रभावित होऊन धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या सानिध्यामध्ये काम करण्याचं भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लाभलं। आणि मग तिथून सुरुवात झाली, अगदी शाखा प्रमुखापासून नगरसेवक, आमदार आणि बाकी सगळा पुढचा प्रवास आपल्या सगळ्यांना माहीत आहे। कुठलंही माझी राजकीय पार्श्वभूमी असं काही नाही महाराजजी, एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते आज या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला काम करण्याची संधी लाभली आहे, हे मी स्वतःला भाग्य समजतो, माझा भाग्यवान समजतो स्वतःला मी। आणि म्हणून या सगळ्या वाटचालीमध्ये आपल्या या मराठा समाजाची साथ मला वेळोवेळी लाभलेली आहे आणि प्रेमही लाभलेला आहे। अनेक असे प्रसंग आले, परंतु आपण मराठा समाज या एकनाथ शिंदेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे, मला
त्याचा एक सार्थ अभिमान आहे. आजही मी बघितलं की राज्यातून किंबहुना राज्याच्या बाहेरून देखील या ठिकाणी सर्वांनी प्रत्येक जिल्ह्यातून येऊन माझा सन्मान केला. मुदोजी राजेंना मी मनापासून धन्यवाद देतो की सगळे लोक आपण एका छताखाली आणली या राज्यभरातून, हे माझ्यासाठी खूप भूषणावह आहे आणि आनंदाचंही आहे. काम करत असताना कुठल्याही पदाची अपेक्षा न करता या ठिकाणी गेले अनेक वर्ष काम करत असताना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं, अनेक कटु प्रसंगही आले, अनेक अडचणी आल्या, परंतु अनंत अडचणींवर मात करत करत हा प्रवास या इथपर्यंत पोहोचला. खरं म्हणजे कुठेही काही संकट आलं, आपत्ती आली, आपदा आली, मग महापूर असू द्या, कोविड असू द्या, काही असू द्या, ज्याला ज्याला आवश्यकता भासली तेव्हा तेव्हा त्याला जे जे काही करता आलं ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. आणि मला एक अभिमान आणि समाधान आहे की या समाजामध्ये काम करत असताना राजकारणामध्ये एक विश्वास फार महत्वाचा असतो, एक शब्द आणि कमिटमेंट फार महत्वाची असते. आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर या महाराष्ट्र विधानसभेतल्या 50 आमदारांनी विश्वास दाखवला. 50 आमदारांनी, 13 खासदारांनी विश्वास दाखवला. या देशातल्या विविध राज्यांमधल्या शिवसेनेच्या संघटक प्रमुख राज्यप्रमुखांनी विश्वास दाखवला. ही माझ्यासाठी फार मोठी अभिमानाची बाब आहे. शेवटी असं कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ आणि केवळ दिलेला शब्द पाळतो म्हणून, दिलेला शब्द पाळणारा हा एकनाथ शिंदे आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येने माझ्यावर विश्वास दाखवला आणि या राज्यामध्ये परिवर्तन घडलं. सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे. आणि मला माहीत आहे की आपली भावना काय आहे माझ्याबद्दल, की एक आपला माणूस, आपल्यातला माणूस या राज्याचा प्रमुख झालेला आहे. हे आपल्याला देखील आनंद, आपल्याला देखील अभिमान, आपला देखील ऊर भरून आला आहे मला माहीत आहे. आणि खऱ्या अर्थाने या जी काही संधी मिळालेली आहे, या संधीचं या राज्याच्या विकासासाठी, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी, आपल्या मराठा समाजाला न्याय देण्यासाठी, त्याचा उत्कर्ष करण्यासाठी हा एकनाथ शिंदे सातत्याने प्रयत्न करेल. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माहीत आहे की गेल्या सरकारमध्ये काही अधिकार कमी जास्तीचे असू शकतील, परंतु त्यावेळेस मराठा समाजासाठी जे जे काही करणं शक्य होतं तो प्रामाणिक प्रयत्न मी केला. त्यामध्ये शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी जे काही करायचं आहे करण्याचा प्रयत्न, आजही मला निवेदनामध्ये काही मुद्दे दिलेले आहेत, नक्की त्याच्यावर सरकार आपलं काम करेल आणि ते प्रश्न देखील सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा तुमचा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही. मधल्या जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्याही वेळेस मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात, मराठा समाजाला न्याय देण्यासंदर्भात त्यांनी देखील मोठी भूमिका निभावली. पण दुर्दैवाने सरकार बदलल्यानंतर काही त्याचा वेग मंदावला, थंडावला. परंतु पुन्हा एकदा काळजी करू नका,
पाच महिन्यापूर्वी 30 जूनला पुन्हा एकदा या राज्यामध्ये परिवर्तन घडलेलं आहे आणि या परिवर्तन घडलंय. हे राज्य आपलं आहे, सर्वसामान्यांचं राज्य आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारं राज्य आहे. त्यामुळे नक्की आपले जे काही विषय प्रलंबित आहेत ते देखील सोडवण्याचा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. आपले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील मनापासून आपण स्वागत करूया. खरं म्हणजे मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या होत्या, आरक्षणाचा विषय होता, मी आता सांगत होतो की त्यावेळेस देवेंद्रजींच्या सरकारमध्ये देखील आपल्याला माहीत आहे, कोर्टामध्ये देखील आपलं जे आपण आरक्षण दिलं ते कोर्टाने देखील कायम ठेवलं, परंतु दुर्दैवाने नंतरच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं. परंतु तसं असलं तरी सुद्धा आज आपलं सरकार सुप्रीम कोर्टात देखील तज्ज्ञ वकिलांची फौज उभी करून आपल्याला आपला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते आणि नक्की त्यामध्ये यश येईल. आणि तोपर्यंत ज्या सुविधा द्यायच्या आहेत त्या सुविधा सारथी असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला न्याय द्यायचा आहे. मी 2 महिन्यापूर्वी नाशिकच्या सारथी विभागीय कार्यालयाचं उद्घाटन केलं, त्यावेळेस मी त्या ठिकाणी म्हणालो होतो की सारथी संस्थेचं बोधचिन्ह जे आहे ते छत्रपती शाहू महाराजांचा राजमुकुट आहे. हा मुकुट सत्ताधीश किंवा हुकुमशहांचा नाही तर समाजातल्या दीन दुर्बलांसाठी, वंचितांसाठी, शोषितांच्या कल्याणासाठी लढा देणारं एक चिन्ह आहे. आणि म्हणून या सारथी संस्थेच्या जन्मापासून मी देखील अनेक घटनांचा साक्षीदार आहे आणि त्या काळात देखील निर्णय घेण्याची संधी काही प्रमाणामध्ये मलाही मिळाली. आणि म्हणून या सारथी असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, त्यावेळेस देखील आम्ही, मला आठवत आहे, 10 लाखापर्यंत जे स्वतःच्या पायावर आपल्या मराठा समाजाच्या तरुणांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आपण 10 लाखाची तरतूद केली आणि त्यानंतर त्यामध्ये आणखी वाढ करून ती मर्यादा 15 लाखापर्यंत केली. आणि त्याचबरोबर अनेक विषय आहेत, हॉस्टेलचा विषय असेल, त्याचबरोबर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना SC ST OBC विद्यार्थ्यांप्रमाणे वर्षाला 60,000 रुपये निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय असेल, त्याचबरोबर शिष्यवृत्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांना सारथीमार्फत दरमहा 800 प्रमाणे वार्षिक 9,600 रुपये लाभ देणारी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात देखील आली. डॉक्टर पंजाबराव देशमुख उच्च शिक्षण योजना सुरू करण्यात आली आणि त्यामध्ये देखील आपण वाढ केलेली आहे. आणि म्हणून अशा योजना मी त्याच्यामध्ये विस्तारपूर्वक या ठिकाणी डिटेलमध्ये जात नाही, परंतु आज आपल्याला मला सांगायला अभिमान वाटेल की पुन्हा एकदा सरकार आलंय आपलं आणि आपल्या समाजाला ज्या ज्या काही आपल्या मागण्या आहेत, आपले जे काही विषय आहेत ते प्रलंबित विषय, त्याला न्याय देण्याचं काम आम्ही नक्की करू. आता आम्ही दोघंही आहोत त्यामुळे कुठेही तुम्हाला कमी पडणार नाही याची काळजी आम्ही नक्की घेऊ, कारण देवेंद्रजींना मुख्यमंत्रीपदाच्या 5 वर्षाच्या कामाचा अनुभव आहे. त्यांच्या कामाचा अनुभव, आम्ही दोघंही फील्डवर काम करणारे लोक आहोत, दिवस रात्र आम्ही मेहनत करतोय राज्य पुढे नेण्यासाठी. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला मला सांगायला अभिमान वाटेल की गेल्या 5 महिन्यामध्ये आम्ही असे अनेक मोठे निर्णय घेतले. प्रत्येक कॅबिनेटमध्ये घेतलेले निर्णय जर आपण पाहिले तर त्या सर्व निर्णयामध्ये सर्वसामान्य माणसाचं हित आम्ही पाहिलेलं आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी, शिक्षक, हे सगळे, महिला, भगिनी, या सगळ्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि म्हणून हे सरकार आपलं आहे, हे सरकार सर्वसामान्य माणसाचं आहे,
सर्वसामान्य माणसाची आज भावना निर्माण झाली आहे ती आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीतून किंवा ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातोय तिथून अनुभवायला मिळते आहे. खऱ्या अर्थाने प्रत्येकाला वाटतं हे आपलं सरकार आहे, हे लोक बसलेले आपले आहेत आणि म्हणून हाच आम्हाला हीच आमच्या कामाची पोचपावती आहे. बाकी मी आज जास्त काय बोलत नाही, परंतु आपल्याला एवढंच सांगेन की जे जे आम्हाला निर्णय आपल्यासाठी घेता येतील ते घेण्यासाठी कधी आम्ही मागे पुढे पाहणार नाही. जे आपल्याला माहीत आहे जे सिलेक्शन झालं होतं आणि ज्यांना नियुक्त्या मिळाल्या नव्हत्या मागे पुढे कोणी धाडस करत नव्हतं, पण आमचं सरकार आल्या आम्ही अधिसंख्य पदाचे नियुक्त्या देण्याचा निर्णय घेतला. शेवटी कायदा हा लोकांच्या कल्याणासाठी असायला पाहिजे, नियम हे लोकांच्या कल्याणासाठी असले पाहिजे हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून आपली ही जी काही ताकद आहे ही ताकद या महाराष्ट्राला माहीत आहे. आणि म्हणून आज तुम्ही जो काही सन्मान सोहळा सत्कार सोहळा ठेवलेला आहे आणि यासाठी मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देईन, आपले आभार मानेन. आणि आता जबाबदारी आणखी आमची वाढलेली आहे, आपल्यासाठी सर्वांसाठी जेवढं काही करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी आपलं सरकार करेल एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि मुदोजी राजे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.